जयप्रभा स्टुडिओ वाचला पाहिजे या मागणीसाठी अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाकडून गेली पंधरा दिवस जयप्रभा स्टुडिओच्या दारात साखळी उपोषण सुरू आहे आज सोळाव्या दिवशीही अनेक कलाकारांनी हजेरी लावत साखळी उपोषणाला पाठिंबा दिला गेली पंधरा दिवस संगीत नाट्य अशा विविध क्षेत्रातील कलाकारांनी या साखळी उपोषणात आपला सहभाग नोंदवला आहे विविध पक्ष संघटनांनीही या आंदोलनाला पाठिंबा दिलाय आज सोळाव्या दिवशीही हे साखळी उपोषण सुरू होतं जयप्रभा स्टुडिओ वाचलाच पाहिजे कोणत्याही परिस्थितीत जयप्रभा स्टुडिओची जागा अन्य वापरासाठी देणार नाही अशी घोषणाबाजी करत कलाकारांनी आपलं साखळी उपोषण सुरूच ठेवलं होतं जोपर्यंत जयप्रभा स्टुडिओच्या विक्रीचा व्यवहार रद्द होत नाही तोपर्यंत हे साखळी उपोषण सुरू ठेवण्याचा निर्धार आंदोलनकर्त्यांनी केलाय